फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल धनसर क्लासेस। मुलांनो, आजचा आपला जो सब्जेक्ट आहे तो सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तक क्लास फोर्थ। हे नवीन बुक आहे क्लास फोर्थचं। आज मी इथे फक्त तुम्हाला बुक्स इंट्रोडक्शन इथे करून देणार आहेत। यामध्ये आपल्याला क्लास फोर्थमध्ये किती लेसन घ्यायचे आहेत, किती लेसन आहेत आपले टोटल, त्यामध्ये किती पोयम आहेत, किती स्टोरीज आहेत, आपण इथे फक्त बघणार आहोत। तर इंडेक्समध्ये बघा, टोटल आपल्याला इथे अनुक्रमणिका इथे टोटल आपल्याला 15 लेसन आहेत, म्हणजे 15 लेसन आहेत। त्यामध्ये काही कविता आहेत, म्हणजे पोयम आहेत। तर कोणकोणते आहेत बघूया। फर्स्ट आहे झेंडा मुचा, ही कविता आहे झेंडा आमुचा। सेकंड आहे लोभी पोपट, हा धडा आहे। थ्री नंबर आहे सूर्य आणि वारा। फोर्थ नंबर आहे कोकण भूमी, ही कविता आहे कोकण भूमी। त्यानंतर फिफ्थ नंबर आहे मित्राची मदत। सिक्स नंबर आहे हत्तीची फजिती। सेवन नंबर आहे गणेशोत्सव। एट नंबर आहे आईची शिकवण। त्यानंतर नाईन नंबर आहे मला वाटते। त्यानंतर टेन नंबर आहे मला वाटते, ही काय आहे, एक कविता आहे। त्यानंतर टेन नंबर आहे राजा आणि शुद्ध हवा। त्यानंतर पुढे आहे इलेवन नंबर आहे पुणे एक शहर, पुणे शहराविषयी यामध्ये माहिती दिलेली आहे। त्यानंतर ट्वेल्व नंबर म्हणजे बारा नंबर आहे उठा उठा चिवताई, ही कविता आहे। त्यानंतर पुढे थर्टीन नंबर चतुर सिंह, हा लेसन आहे। फोर्टीन नंबर म्हणजे चौदा नंबरचा आहे बकुळा आणि कोकिळा, बकुळा झाली कोकिळा। त्यानंतर पुढे फिफ्टीन नंबर आहे शाळा, ही कविता आहे शाळा। तर त्यानंतर इथे खाली काळ, अंक, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहासाठी एक शब्द, जोड शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शुद्ध लेखन, नंतर अधिक भाषाज्ञान, नमुना चाचणी आणि नमुना चाचणीची उत्तरे, असा हा जो आपला मराठीचा पूर्ण सिलेबस आहे। आपण हा सर्व सिलेबस इथे वन बाय वन, एक एक लेसन इथे घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे बुक आहे याचं फक्त इथे इंट्रोडक्शन बघितलं। हा सर्व सिलेबस कशा पद्धतीने आहे, तो कशा पद्धतीने आपण घेणार आहोत, ते तुम्हाला मी इथे व्यवस्थितरित्या तुमचं घेणारच आहे। त्यानंतर या बुकमध्ये एंडला ज्या बघा ज्या टेस्ट वगैरे आहेत त्याही आपण इथे सर्व घेणार आहोत। नमुना चाचणी एक, नमुना चाचणी दोन, सर्व आपण इथे घेणार आहोत। अधिक भाषाज्ञान, ठीक आहे। त्यानंतर इथे काळ, काळाचे प्रकार, हा सर्व आपण अभ्यास इथे बघणार आहोत। काही वाक्प्रचार दिलेले आहेत, म्हणी आहेत, शब्द समूहासाठी एक शब्द, असे शब्द आहेत इथे। खूप छान असं आपलं हे मराठीचं पुस्तक आहे। आपण सर्व सिलेबस इथे बघणारच आहोत आणि मुलांची व्यवस्थितरित्या आपण इथे प्रॅक्टिस करून घेणार आहोत। हे जे नंबर्स आहेत 1 ते 50 पर्यंत नंबर जे आहेत आपले, क्लास थर्डमध्ये 1 ते 30 पर्यंत इथे, सॉरी 1 ते 20 पर्यंत नंबर इथे झालेले होते। आता फोर्थमध्ये 21 पासून पुढे नंबर आहेत मराठीमध्ये लिहायला, 21 ते 50, ठीक आहे। तर अतिशय छान असं पुस्तक आहे, सर्व लेसन आहेत, त्या सर्व लेसनच्या खाली आपले जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ती पण आपण इथे बघणार आहोत। ते काळ बघा, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, प्रत्येक काळाचं व्यवस्थितरित्या इथे एक्सप्लेन केलेलं आहे, ते आपण इथे बघणारच आहोत। तर अशा पद्धतीने हे जे सप्तरंग मराठी पाठ्यपुस्तक क्लास फोर्थ इयत्ता चौथी, हे पूर्ण पुस्तक आपण व्यवस्थितरित्या इथे बघणार आहोत। तर मी जे व्हिडिओ इथे एकामागून एक, एकामागून एक इथे मराठीचे व्हिडिओ जे टाकत असते ते व्यवस्थितरित्या बघा। आणि जर यामध्ये कोणतीही डिफिकल्टीज वाटली तर तुम्ही मला तसं कमेंट्स बॉक्सवरती कमेंट्स करून कळवू शकता, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण आपण वन बाय वन इथे सर्व लेसन इथे बघणार आहोत, त्यामुळे तुम्हाला त्याच्या लिंक्स लगेच मिळून जातील, ठीक आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।